आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. वार्डातील सर्व समस्या सोडवण्यासाठी मला निवडून द्या, सद्दाम नगारजी. 31 ऑगस्टला होणाऱ्या निप्पाणी नगरपालिका निवडणुकीसाठी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले व आमदार जोल्ले वहिनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिली आहे. महानकार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी निप्पाणी येथील वार्ड नंबर 22 उमेदवार सद्दाम नगारजी आज आमच्या महानकार्य न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. सद्दाम नगारजी, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. 31 रोजी या ठिकाणी निप्पाणी नगरपालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगानं आम्ही आपली या ठिकाणी मुलाखत घेत आहोत. काय सांगाल येणाऱ्या 31 तारखेच्या या निवडणुकीला? आपण या ठिकाणी निवडणुकीचे भाजपाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहात. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण जनतेला या ठिकाणी कोणत्या समस्या किंवा कोणतं तुम्ही विकास कामं काय करणार, काय सांगाल याबद्दल एकूणच? नमस्कार, माझं नाव सद्दाम सलीम नगारजी आणि मी वार्ड नंबर 22 उमेदवारी लढवत आहे आणि भाजप या चिन्हावरून मी उमेदवारी लढवत आहे. सर्वप्रथम मी माननीय आमदार श्री शशिकला जोल्ले वहिनी आणि आमच्या आधारस्तंभ माननीय श्री अण्णासाहेबांना जोल्ले यांचं मी आभार मानतो, कारण तिने मला एवढ्या कमी वयात तिने मला भाजपकडून तिकीट दिलं का आणि एवढ्या कमी वयात तिने मला निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी दिली. यासाठी त्यांचं मी पहिला सर्वात प्रथम मी त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर आता वार्ड नंबर 22 मी उमेदवारी लढवत आहे आणि येणाऱ्या काळात वार्डातल्या पूर्ण समस्या दूर करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन आणि येणाऱ्या सर्व समस्यांच्यासाठी दूर करेन. आणि त्याचप्रमाणे वार्ड नंबर 22 चा सर्वांगीण विकास आमदारांच्या फंडातून नगरोद्यान व SFC व CMC फंडातून रस्ते, गटारी, पथदीपसाठी प्रयत्न करेन. सर्व भागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध राहीन. जिथे बोर मारले आहेत तिथे जलकुंभ बसवण्यासाठी प्रयत्न. वार्डातील स्वच्छता करण्यासाठी विशेष लक्ष. 24 तास पाण्याची व्यवस्था करीन. ज्येष्ठ नागरिकांना बसण्याकरिता बाकड्यांचा प्रयत्न करीन. त्याचप्रमाणे ज्यांना स्वतःची घरे नाहीत त्यांना आश्रय कमिटीतून घरे मंजूर करून देण्याचा. आपलं अगदी वय कमी आहे, या कमी वयामध्ये तुम्हाला पक्षानं या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. या कमी वयात उमेदवारी दिली त्याबद्दल आपण काय सांगाल या ठिकाणी? मला पक्षानं सर्वप्रथम मला पक्षाचा आभार मानावं वाटतं, कारण पक्षानं मला भरपूर कमी वयात त्याने मला उमेदवारी दिली आणि माझं कार्य बघून आणि माझ्या कार्याच्या मी जे धडाडीचं आजपर्यंत पक्षासाठी राबलेलं आहे, पक्षासाठी अजूनपर्यंत जे काही मी काम केलेलं आहे, धडाडीनं काम केलेलं आहे आणि वहिनींच्यासाठी पण आपण भरपूर राबलेलो आहे आणि पक्षाच्यासाठी पण आपण कट्टरपणे राबलेलो आहे. त्यामुळे वहिनीने मला उमेदवारी या गोष्टीचे जाणीव करून वहिनीने मला उमेदवारी दिलेली आहे आणि अण्णाने पण या गोष्टीची पूर्णपणे जाणीव करून मला उमेदवारी दिलेली आहे. मी या वार्डातील एक ज्येष्ठ नागरिक आहे. मी रिटायरमेंट झाल्यानंतर भाजपचा कार्याला होऊन घेतलेला आहे. ज्यावेळेला सद्दाम नगारजी यांनी उमेदवार म्हणून उभा राहणार म्हटले त्यावेळेला मी स्वइच्छेनं माझी उमेदवारी सद्दाम नगारजी झाला, कारण तडजोड उमेदवार आहे. पक्षात त्यानं भरपूर काम केलेलं आहे आणि गेल्या 15-20 वर्षामध्ये एकच घराण्यातला एकच नगरसेवक वारंवार निवडून येतो, परंतु त्यानं मी माझी बायको माझी मुलं अशा प्रकारचा जो त्यांचा अट्टा चाललेला आहे तो अट्टाच मोडून काढून नव्या कर्तबगार उमेदवाराला निवडून द्यावं यासाठी आम्ही सद्दाम नगारजींना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. या वार्डामध्ये बऱ्याच समस्या आहेत. या ठिकाणी गेली 100 वर्षापूर्वी संडास मुतारी जी होती, जनतेच्या हितासाठी होती, परंतु काही राजकारणी या नगर वार्डातल्या नगरसेवकाने ती मुतारी पर्पजफुलीने काढून जमीनदोस्त केली आणि कारण वेगळं सांगितलं, परंतु त्या मुतारी हलवताना सामान्य जनतेचं काय हाल होत आहे याकडं वाड्यात असणाऱ्या नगरसेवकांना अजिबात लक्ष दिलेलं नाही. तोही त्यात सामील झाला आणि त्यामुळे झंडा मुतारी हरवल्यामुळं सामान्य जनतेचं मोठ्या पण हाल व्हालंय. परंतु हे जे हाल व्हालंय ते हाल या निवडणुकीनंतर सद्दाम नगारजी त्या लोकांची अडचणी पूर्णपणे सोडवतील याची मला पूर्ण खात्री आहे आणि आम्ही सगळे नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि सगळ्या गल्लीतील नागरिक सद्दाम नगारजी यांच्या पाठीशी पूर्णपणे उभा आहोत आणि त्यांना 100% आम्ही निवडून आणू आणि वहिनी आणि अण्णांचे हात बळकट करू हे 100% आम्हाला. या ठिकाणी मागील नगरसेवकांच्याकडून या वार्डात बरीच विकास कामं झाली नाहीत अशी ग्रामस्थांची मागणी आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही काय रखडलेली कामं पूर्ण कराल का?
नमस्कार. गेल्या वेळेला जे काय नगरसेवक निवडून गेले आहेत त्या नगरसेवकांनी कोणत्याही प्रकारचं कुठलंही काम अजूनपर्यंत या वार्डामध्ये केलेलं नाही आहे. तर वार्डात एवढ्या समस्या आहेत, इतक्या समस्या आहेत की वार्डातली लोक पूर्णपणे वार्डातली लोक नाराज आहेत गेल्या नगरसेवकांच्याबद्दल. त्यांनी कोणतंही काम अजूनपर्यंत केलेलं नाही आहे. रस्ते गटारी वगैरे कोणतंही काम झालेलं नाही आहेत. लोक अजूनपर्यंत त्याच गोष्टीवरती लोक हे करत आहेत, नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळं आता जे काय काम पुढचं येईल ते पूर्णपणे काम लोकांचं पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. आणि यावेळेला लोकांनी मला भरपूर पाठिंबा दिलेला आहे आणि सर्व समाजाचा आपल्याला पाठिंबा असल्यामुळं आपण पूर्ण तयारीने रिंगणात उतरलेलो आहोत. आणि याच पद्धतीने आपण पूर्ण तयारी पण केलेली आहे आणि याच पद्धतीने आपण कुठलंही काम असो किंवा वार्डाची कुठलीही समस्या असो कायमस्वरूपी सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. सध्या जी प्रचार यंत्रणा तुमची सुरू आहे या प्रचार यंत्रणेमध्ये तुम्हाला जनतेचा या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय का? 100% प्रतिसाद मिळत आहे. सध्या जनता पण पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे आणि पूर्ण लोक आपल्या पूर्ण समाजाचे लोक आपल्या बरोबर आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हटल्यानंतर अण्णाभाऊंचं पाठिंबा आपल्या बरोबर आहे. त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत, कदमसर वगैरे आहेत, त्यांचा पूर्णपणे पाठिंबा आपल्याला मिळत आहे. त्यामुळं यावेळेला आपलं BJP चं कमळ पूर्ण 31 ते 31 वार्डात फुलणार यात मात्र शंका नाही.